नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काल आपण रोप उतरून घेतलेले आहेत. आता ते लावण्यासाठी बाया आलेल्या आहेत. आता त्या बाया ट्रे घेऊन चाललेत रोपांचे. आता ते लावायलाही सुरुवात करायला लागलेत बाया. आता बघूया कसे लावतात ते. एका बोजाला एक जणच बाई लावतीये. जेवा जेवा लागले एक एक पात. जेवा जेवा दुपारा जेवा. बाय, आता दुपारच्या जेवणासाठी सुटलेले आहेत आणि आता जेवायला त्यासाठी ट्रे ठेवायची विचार चालू आहे. ट्रे ठेवायचे ते मुंग्यावी ट्रे ठेवलं का एका जागेला सगळं गोळा करून. वाऱ्यानं उडलून लय वाटलं झालं तिकडं. काय करतोय काय लेटरी पडतोय ना पटापटा उडकी पडतोय. घडी उसामधले ड्रिप वाढतात. पाचूत पेटून द्यायचंय. त्यासाठी आधी ड्रिप पडून गोळा करून ठेवायचं चालू आहे. राधाचे पप्पा गोळा केलेले ड्रिप बांधून ठेवतात आहेत. बांधी म्हणजे परत हातरायला सोपी पडती. त्यासाठी आधी बांधून घेतात आहेत. दर करू का बोल. त्या ह्याच बी तांबाट्याचं बी शूटिंग चालू आहे. करू बोल. कपडे घेऊन झालेले आहेत. लसूण खुरपायला घ्यायचं आहे. आता चला लसूण खुरपायला जाऊया. आणि कपडे वाळत घालते धुतलेले सगळे. मग लसूण खुरपाय जाते. सगळी कामं झालेली आहेत. आता आम्ही लसूण खुरपायला सुरू करायला लागली आहे. काय एवढं लसूण खुरपून घ्यायचं आहे. आता खूप चगा झालाय लसणामध्ये. चला तर आता मग लसूण खुरपून घेऊया. आता इथली झेंडूची झाड राहते का आलेली ती.
आवाळा आलंय चांगलं, खुरपून घ्यायचं पटापटापटा. म्हणजे डांबरे देऊ नको, आता तुझ्या मुळाची पोरगी यायला लागली बघ. आता पण आलेलेत सगळे. आता आता खुरपाय सुरुवात करूया. पटापट आता असं खुरपून घ्यायचंय. घरी गावात घेऊन चाललंय. चला तर आता आपण पटापटा खुरपून घेऊया. खुरपून झाल्यावर शेंगा फोडायच्यात. चला खुरपायला सुरुवात करूया. काय काय म्हणाव बाय, ट्रॅक्टर आलाय वे. कशाला आलाय? आलाय वे. काटाय वे. नाही घुसत मला काटा, तुम्हालाच घुसतय. जावा घरी जावा. लसूण खुरपतो की आम्ही खुरपते. मग काय तू खुरपायचा गे? मग माहित आहे ना. हा राधा घेऊ नको ग. गेल वय कस काय गेलं? बुड पण असे साफ करून घ्यायचे खुरपून चांगले. आता खुरपून घेतलं ना म्हणजे इचू काट्याच भ्या वाटत नसत. का लेकर खेळतच इथं. झेंडूचे छान असे रोप आले तिथं. आणि ही पानफुटी म्हणून नावाची एक वनस्पती आहे. ती औषधी वनस्पती आहे. आम्हाला पण माहीत नव्हतं, आमच्या दादांनी आम्हाला सांगितलं हे औषधी वनस्पती असते म्हणून. आता तर चला तर आपण खुरपून घेऊया. खूप गवत आहे आलेलं. छान असं खरबुजच उगून आलंय. वेल आला खरबुजाचा. त्याला छोटंसं असं खरबूज लागलेलं आहे. छान आलेलं आहे खरबूज आलेलं आहे. आता गवत गोळा करून घेते मी.
गोद गोळा करून ठेवायचं. बायांची आता सुट्टी झालेली आहे, पण ती ट्रे गोळा करावं लागतात, कारण का ट्रे नाही गोळा केले तर रोपांचे नुकसान होते. ट्रे गोळाच करावं लागतात. काय काय बाया ट्रे गोळा करून घरी पण नेतात. चूल पेटवण्यासाठी चांगली उपयोग होतो ट्रेचा. चूल लगेच पेटते ट्रेने. आणि बाया ट्रे घेऊन आलेले आहेत तिकडून सगळे गोळा करत. सगळी रोपे झालेली आहेत लावून. आता ट्रे नाही गोळा केले तर रोपांचे नुकसान होते, त्यामुळं ट्रे गोळा करावं लागतात. आणि ट्रेचा उपयोग म्हणजे चूल पेटवण्यासाठी पण होतो.